संभाजी राजेंचा जन्म 14 मे 1657 ला पुणे येथील पुरंदर किल्ल्यात झाला होता, पण 2020 साली तिथी प्रमाणे त्यांचा वाढदिवस हा 3 जून रोजी येत आहे। संभाजी राजे 2.5 वर्षाचे असतानाच त्यांची आई सईबाई यांचं दुःखद निधन झालं आणि संभाजी राजेंचे वडील अर्थात छत्रपती शिवाजी महाराज एक युद्ध संपलं की दुसऱ्या युद्धाच्या तयारीला लागत असत, म्हणूनच संभाजी राजेंच्या पालन पोषणाची संपूर्ण जबाबदारी पडली ती मासाहेबांवर अर्थात राजमाता जिजाऊंवर। वयाच्या 9व्याच वर्षी संभाजी राजे 14 विविध भाषांचे पंडित झाले होते आणि वयाच्या 9व्याच वर्षी संभाजी राजेंना स्वतःच्या वडिलांबरोबर अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच रायगडवरून आग्र्यासाठी रवाना व्हावं लागलं। विचार करा मंडळी, वयाच्या 9व्याच वर्षी संभाजी राजेंनी घोड्यावर बसून 1000 मैलांचा हा प्रवास नुसताच पूर्ण केला नाही, तर जेव्हा औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना व संभाजी राजेंना नजरकैदेत टाकलं त्या परिस्थितीला सुद्धा संभाजी राजे अगदी हिमतीनं सामोरं गेले। पण इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही संभाजी राजेंनी राजकारणाचे धडे घेतले आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजेंची आग्र्याहून सुटका झाली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्वतः आधी रायगडच्या दिशेने रवाना झाले आणि रायगडावर पोहोचल्यानंतर शत्रूला बेसावध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या जिवंत मुलाचं श्राद्ध घातलं। विचार करा मंडळी, एक बाप म्हणून शिवाजी महाराजांची मनस्थिती तेव्हा काय झाली असेल आणि जेव्हा संभाजी राजेंच्या कानावर ही बातमी गेली तेव्हा त्यांनी सुद्धा ही बातमी अतिशय धीराने स्वीकारली की माझ्यापेक्षा स्वराज्याचं मोल अधिक महत्वाचं आहे आणि संभाजी राजेंना रायगडला पोहोचण्यासाठी एक मोठा प्रवास करायचा होता। या प्रवासात पितृछाया नसताना सुद्धा संभाजी राजे एकदाही डगमगले नाहीत। या प्रवासात त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं, पण एवढ्या अडचणींना सामोरं जाऊन सुद्धा संभाजी राजेंनी स्वतःच्या हिमतीवर हा प्रवास पूर्ण केला आणि ते रायगडला पोहोचले। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज एखाद्या मोहिमेसाठी बाहेर पडायचे तेव्हा मासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी राजे जनता दरबार व न्याय दरबार सांभाळायचे। संभाजी राजे आपल्यावर अन्याय होऊ देणार नाहीत असा विश्वास प्रजेला होताच वयाच्या 14व्याच वर्षी संभाजी राजे विज्ञान अर्थशास्त्र व युद्ध रणनीतीमध्ये पारंगत झाले होते। वयाच्या 14व्याच वर्षी संभाजी राजेंनी 3 ग्रंथ लिहिले होते, त्या ग्रंथांची नावं म्हणजेच नायिकाभेद, नक्षिक व सातशतक। या 3 ग्रंथांपैकी नक्षिक या ग्रंथात ज्या प्रकारे संभाजी राजेंनी गणरायांचं वर्णन केलंय तसं वर्णन कदाचित आजपर्यंत कोणालाही करायला जमलं नसेल। 16 जानेवारी 1681 साली संभाजी राजे छत्रपती झाले। मराठा साम्राज्यातले हे पहिले असे राजपुत्र होते जे छत्रपती झाले होते। छत्रपती झाल्यावर लगेचच संभाजी राजेंना याची जाणीव झाली की मराठा साम्राज्यामध्ये धनधान्याची फार कमतरता आहे आणि म्हणूनच संभाजी राजेंनी औरंगजेबाच्या औरंगाबाद व बुरहानपूरवर हल्ला करून मोठ्या प्रमाणात धनधान्य लुटलं व मराठा साम्राज्याची तिजोरी समृद्ध केली। रागाच्या भरात औरंगजेबानी आग्रा सोडलं आणि संभाजी राजेंना धडा शिकवण्याचा त्यांनी निश्चय केला आणि म्हणूनच मराठ्यांना धडा शिकवण्यासाठी औरंगजेब महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाला। 4 लाख जनावर ज्यात हत्ती घोडे उंट आणि 5 लाख सैनिकांची फौज घेऊन। मराठ्यांचा जीव हा त्यांच्या किल्ल्यांमध्ये असतो याची जाणीव औरंगजेबाला होती आणि म्हणूनच त्यांनी पहिला हल्ला केला तो नाशिक येथील रामसेस गडावर। औरंगजेबानी त्याच्या सर्वात विश्वासू सरदाराला नेमलं, त्या सरदाराचं नाव होतं शहाबुद्दीन खान। शहाबुद्दीन खान 10,000 फौज घेऊन रामसेस गडाकडे रवाना झाला। किल्ला एका दिवसात जिंकून देईन असा शब्द शहाबुद्दीन खाननी औरंगजेबाला दिला होता आणि म्हणूनच शहाबुद्दीन खाननी स्वतःच्या 10,000 फौजेबरोबर किल्ला चढायला सुरुवात केली। किल्ल्यावर फक्त 600 मावळे उपस्थित होते। या 600 मावळ्यांनी शहाबुद्दीन खानच्या या फौजेचं स्वागत केलं ते किल्ल्यावरच्या दगडांनी आणि किल्ला 1 दिवसात जिंकतो असं म्हणणारा शहाबुद्दीन खान पुढचे 2 वर्ष किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न करत राहिला। शेवटी कंटाळून औरंगजेबानी शहाबुद्दीन खानला परत बोलवलं। आता औरंगजेबाने ही कामगिरी सोपवली ती फतेह खानला। फतेह खान 20,000 फौजे संघ रामशेतकडे रवाना झाला। फतेह खानच्या रणनीत्या शहाबुद्दीन खान पेक्षा वेगळ्या होत्या। फतेह खान स्वतः बरोबर खूप तोफा घेऊन आला होता आणि तोफ्यांच्या सहाय्याने तो गडावर हल्ला करू लागला आणि आपले मावळे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन ते तोफ गोळे गायब करून टाकायचे।
किंवा तोफांना आग लावून टाकायचे. असं करून अनेक प्रयत्नांनंतर देखील फतेह खानला रामशेज गडावर फतेह करता आली नाही. आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजेंच्या निष्ठावंत मावळ्यांनी औरंगजेबाला पुढची 6 वर्ष हा किल्ला जिंकूच दिला नाही. संभाजीराजे एकामागोमाग एक युद्ध जिंकतच होते आणि संभाजीराजेंनीच मद्रासपर्यंत आपल्या मराठ्यांचा स्वराज्याचा झेंडा फडकावला होता. मंडळी, गोवा येथील सेंट झेवियर्सना त्यांच्या कोठडीतून एका विशिष्ट वेळेत का बाहेर काढलं जातं आणि या प्रथेची सुरुवात संभाजीराजेंमुळे कशी झाली याची गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे. असेच वेगवेगळे प्रदेश काबीज करून संभाजीराजेंनी जेव्हा गोव्यामध्ये स्थित असलेल्या पोर्तुगीजांवर हल्ला केला तेव्हा त्या पोर्तुगीजांच्या गव्हर्नरनी सेंट झेवियर्सना त्यांच्या कबरीतून काढलं आणि संभाजीराजेंपासून पोर्तुगीजांना वाचवण्यासाठी त्या गव्हर्नरनी सेंट झेवियर्सकडे मदतीची याचना केली. एका इंग्लिश लेखकाने संभाजीराजेंचं वर्णन करताना असं लिहिलं होतं की संभाजीराजे पूर्णपणे सत्ता आणि युद्ध याच्या नशेत बुडालेले आहेत. पण दुर्भाग्याने आपल्याच काही लोकांनी संभाजीराजेंवर राग काढण्यासाठी या लेखाचं भाषांतर करताना नशा या शब्दाचा दुरुपयोग केला आणि संभाजीराजेंना बदनाम करायला सुरुवात केली. युद्धात संभाजीराजेंना हरवणं कठीण असल्यामुळे औरंगजेबाने संभाजीराजेंच्या जवळच्या नातेवाईकांना फूस लावायला सुरुवात केली आणि रायगडावरनं संभाजीराजेंना बाहेर काढण्यात औरंगजेब यशस्वी झाला. आपल्याच नातेवाईकांनी आपल्याला धोका दिलाय हे जेव्हा संभाजीराजेंना कळलं तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. संभाजीराजे त्यांच्या एका खास मित्राबरोबर रायगडच्या दिशेने रवाना झाले पण औरंगजेबाच्या सैन्यानी रायगडला घेरलेलं होतं. संभाजीराजे निशस्त्र होते पण तरीही एकही सैनिकामध्ये हिंमत नव्हती संभाजीराजेंना पकडण्याची आणि म्हणूनच लांबूनच साखळदंडाच्या सहाय्याने संभाजीराजेंना पकडण्यात आलं आणि औरंगजेबाच्या सेनापतीने सलग 2 दिवस प्रवास करत कुठेही न थांबता संभाजीराजेंना औरंगाबादमध्ये आणलं आणि पुढचे 40 दिवस मरण यातना सोसून देखील संभाजीराजे औरंगजेबापुढे झुकले नाही आणि 11 मार्च 1689 साली वयाच्या 31व्या वर्षी स्वराज्याच्या सर्वात महान योद्ध्याचं निधन झालं. मंडळी, वयाच्या 9व्या वर्षापासून म्हणजेच आग्र्यात नजरकैद झाल्यापासून ते वयाच्या 31व्या वर्षापर्यंत संभाजी महाराजांनी स्वतःचं आयुष्य स्वराज्यासाठी वेचलं होतं. या प्रवासात संभाजीराजे एकही युद्ध हरले नाहीत हे महत्वाचं आहे. खरंच या महान योद्ध्याला या महाराष्ट्राचा मानाचा मुजरा. जय भवानी, जय शिवाजी. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मंडळी, जसं की तुम्हाला माहितीच असेल की आज 3 जून 2020 ला तिथीनुसार महाराष्ट्राचे धर्मवीर संभाजीराजेंची आज जयंती आहे. या तिथीचं निमित्त साधून मी संभाजीराजेंच्या काही आठवणी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसमोर ताज्या करण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडला असेल. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर प्लीज मला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय भवानी, जय शिवाजी.